एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मैत्रिणींनो, ट्रेन किती ही बदलला असला तरी काठपदरांच्या साड्यांचा ट्रेंड कधीही जुना होत नाही। वेडिंग सीजन मध्ये काठपदरांच्या साड्यांना रॉयल मान आहे। जेव्हा आपण काठपदराची साडी नेसण्यासाठी चूज करतो तेव्हा दागिन्यांचे कोणकोणते पर्याय आपल्याकडे आहेत ज्यामध्ये आपण छान आणि सुंदर दिसू, याविषयी मी काही माहिती घेऊन आलेली आहे। मोत्याचे दागिने। काठपदराच्या साडीवर मोत्याचे दागिने खूप छान दिसतात। त्यामध्ये तुम्ही गळ्यासोबत एखादी चिंचपेटी आणि लॉंग तनमणी किंवा लॉंग मोत्याचा हार घातलात तरी खूप सुंदर दिसेल। त्याचबरोबर कानात मोत्याची कुडी, नाकात एखादी छोटीशी मोत्याची नथ घातली तरी खूप सुंदर दिसेल। टेम्पल ज्वेलरी। टेम्पल ज्वेलरी देखील काठपदराच्या साडीवर खूप सुंदर दिसते। टेम्पल ज्वेलरी ही साऊथ इंडियन ज्वेलरी म्हणून ओळखली जात असली तरी महाराष्ट्रामध्ये या ज्वेलरीची क्रेज खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। टेम्पल ज्वेलरी ही गोल्ड फिनिश असते, त्यामुळे तुम्ही देखील अशा ज्वेलरी नक्कीच ट्राय करून पहा। त्याचबरोबर काठपदराच्या साडीवर घालण्यासाठी मॅट फिनिश ज्वेलरी मध्ये देखील खूप पर्याय आहेत। त्यामध्ये कॅम्पर स्टोन, लॉंग हार तसेच नेकलेस देखील खूप कूल लुक देतात। गळ्याबरोबर घातलेले अशा प्रकारचे चोकर खूप सुंदर दिसतात। कुंदन व बेडेड ज्वेलरी। व्हिडिओ मध्ये दाखवलेली अशा प्रकारचे आर्टिफिशियल बेडेड व कुंदन ज्वेलरी देखील काठपदराच्या साडीवर खूप सुंदर दिसते। डायमंड ज्वेलरी। काठपदराच्या साडीवर एखादा डायमंड हेवी नेकलेस घातला तर त्याबरोबर तुम्ही इयरिंग्स कॅरी करा, त्यानुसार तुम्ही दुसरे कोणतेही दागिने घातला नसतात तरी चालेल। त्याचबरोबर एखादी डायमंड रिंग देखील कॅरी करा, खूपच सुंदर दिसाल। ऑक्साईड ज्वेलरी। ऑक्साईड ज्वेलरी मध्ये देखील तुम्हाला ट्रॅडिशनल सर्व प्रकारचे ज्वेलरी पाहायला मिळेल। सिल्वर कलरच्या काठपदराच्या साडीवर ऑक्साईड ज्वेलरी खूप सुंदर दिसते, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची ज्वेलरी देखील नक्कीच ट्राय करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर देखील करायला विसरू नका। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।